दिनांक 1 मे रोजी संध्याकाळी 6:30 दरम्यान औंध रावेत रोड जो आहे त्यावरील जी पार्क स्ट्रीट सोसायटी आहे त्याच्यासमोरच्या ओव्हरब्रिजवर यातील इसम नामे रेहान शेख याचा धारदार शस्त्राने खून केल्याबाबतची माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने चौकशी करता रेहान आरिफ शेख जो राहणार पिंपळे गुरवचा होता त्याच्या गळ्यावर मानेवर 3 मोटरसायकलवरील 7 इसम आले व धारदार शस्त्राने त्याचा खून केल्याबाबतची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने गुन्हा रजिस्टर नंबर 554/2024 बादवी कलम 302, 120 ब, 341, 143, 145, 147, 148 व 149 आणि आरमॅट 4/25 गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्यामध्ये सर्व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेची सर्व टीम्स प्लस पोलीस स्टेशनची तपास पथकाच्या टीम यांनी मेहनत केली आणि त्यामध्ये आरोपी नामे ऋतिक दिलीप चव्हाण राहणार ढोरे चाळ जुनी सांगवी, प्रेमप्रकाश मोरे राहणार चितोळेनगर जुनी सांगवी, दीपक कोकाटे राहणार पिंपळे गुरव पुणे, ओंकार शेंडगे राहणार दापोडी पुणे असे 4 आरोपी निष्पन्न करून त्यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. इतर आरोपी ज्या निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांना शोधण्यासाठी प्रयत्न चालू आहे. सदर याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त व ॲडिशनल सी पी सर यांच्या नेतृत्व यांच्या मार्गदर्शनाखाली डी सी पी श्री बापूंगर साहेब यांच्या प्रयत्नाने सिनियर पी ए निवृत्ती कुलोटकर साहेब, बालकृष्ण सावंत साहेब, वैभव शिंगारे साहेब, विठ्ठल साळुंके साहेब आणि रविकांत नाळे यांच्या टीमसोबत पी एस आय चव्हाण, पी एस आय सावर्डे, पी एस आय कनेरकर, पी एस आय इनामदार, ए एस आय काळे, पोलीस हवालदार गिरे, आतिक जाधव, आतिक शेख, विक्रांत चव्हाण, प्रशांत गिलविले, विनायक मस्कर, रामचंद्र तळपे, विनायक घारगे, अजय फल्ले, सौदागर लांबतुरे, कौचय खराडे, रमेश केरकर, ज्ञानदेव झेंडे, सागर कोतवाल व प्रसाद कलाटे, विजय दौंडकर व गणेश सावंत या सर्वांनी कामगिरी केली आहे. गुन्हा घडल्यापासून पुढे 7 तासात सर्व जे महत्त्वाचे 4 आरोपी होते ज्याच्यामध्ये मुख्य आरोपी ऋतिक चव्हाण याला अटक केलेली आहे. खून करण्यामागचं नेमकं कारण काय होतं? यामधील जे मयत होते तेही रेकॉर्डवरचे आरोपी आहेत. त्याच्यावर 4 गुन्हे दाखल आहेत आणि जे मुख्य आरोपी आहे ऋतिक चव्हाण याच्यावरही 3 गुन्हे दाखल आहेत. तर पूर्ववैमनस्यातून सदर गुन्हा घडल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न होत आहे. त्या अनुषंगाने तपास चालू आहे.